नौदल दिनाच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदी करणार आहेत मालवणमध्ये आज नौदलाची विविध प्रात्यक्षिकं देखील पाहायला मिळतील तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्तानं खास आयोजन करण्यात आलेले आहे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येत आहेत आणि या दौऱ्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे नौसेनेचा जो दिवस आहे त्याच्यासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मालवणला पोलिसांचं छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे कडेकोट सुरक्षा ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून जवळपास चार हजाराहून अधिक पोलिस आलेले आहेत तर पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत जोडीला पाचशे होमगार्ड पाचशे पोलीस अधिकारी आणि पोलीस अतिरिक्त अधीक्षक असे मिळून जवळपास पाच हजाराहून अधिक आ, पोलीस जे आहेत ते या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विषय येतो त्या अनुषंगानं ही सर्व सुरक्षितता आवश्यक असते आणि त्याच अनुषंगानं पोलीस यंत्रणेकडून पूर्णपणे कडेकोट असा बंदोबस्त मालवणमध्ये सध्या सज्ज असलेला पाहायला मिळतोय कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज डेले टीव्ही व्ही नाईन मराठी मालवण सिंधुदुर्ग